एक व्यक्ती घरापासून बस स्टँडला 3 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत गेला तर 20 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो 4 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तर 10 मिनिटे लवकर पोहोचतो. तर घरापासून बस स्टँडचे अंतर किती सर? सोडवण्यासाठीचं साधं सोपं सूत्र आहे, लक्षात घ्या. वेगाचा गुणाकार भागीला वेगाची वजाबाकी. ओके, आणि याला गुणीला वेळेतील फरकाची बेरीज. ओके, आता वेग कोणता? हा 3 किलोमीटर आणि 4 किलोमीटर प्रति तास गुणीला स्वरूपात अंशस्थानी छदस्थानी वेगाची वजाबाकी, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे, गुणीला वेळेतील फरक. ही वेळ आहे 20 मिनिटे 10 मिनिटे, याची बेरीज करा. विसन 10 30, छेदस्थानी 60 लिहा, कारण या 60 मिनिटं असतात एका तासात. एका तासातील हा 30 मिनिटाचा फरक आहे, म्हणून छेदस्थानी एका तासामध्ये असलेले मिनिट. अंशामधील गुणाकार 12, छेदामधील वजाबाकी 1 आणि गुणीला स्वरूपात हे 30/60. ओके, हा भाग मित्रांनो 2 गेला, हा भाग 6 गेला. उत्तर आलं 6 काय किलोमीटर, म्हणजे घरापासून बस स्टँडचे अंतर. वाटल्यास लिहू का? घरापासून बस स्टँडचे एकूण अंतर 6 किलोमीटर असेल. हे या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं. ओके,